नाइक तालाब और लेंडी तालाब का सौंदर्यीकरण जल्द से जल्द किया जाए, इस उद्देश्य से मनसे की ओर से गुरुवार को मनसे की ओर से आंदोलन किया गया। इस अवसर पर मनसे कार्यकर्ताओं की ओर से जमकर नारेबाजी की गई। नाइक और लेंडी तालाब शहर के ऐतिहासिक स्थलों में से एक है, लेकिन वर्तमान स्थिति में उनकी हालत बहुत ही खस्ता हो चुकी है, जिसके चलते जल्द से जल्द इस जगह का सौंदर्यीकरण किया जाए। इस मांग को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से गुरुवार को आंदोलन किया गया। इस अवसर पर बात करते हुए मनसे कार्यकर्ताओं की ओर से कहा गया कि उन्होंने अब तक कई बार अधिकारियों की इस बारे में ज्ञापन सौंपा है, लेकिन उन्होंने कोई भी कार्रवाई नहीं की। नाइक तलाव आणि लेंडी तलाव हा नागपूर शहरातला एक ऐतिहासिक भाग म्हणून अनेकदा या विषयावर निवेदन देण्यात आले। या शहराला ऐतिहासिक असलं शहरातले नाईक तलाव आणि लेंडी तलाव या विषयात वारंवार निवेदन सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही किंवा त्या सौंदर्यीकरणा संदर्भात कुठलाही पाऊल उचलला जात नाही, हे एक खेदजनक गोष्ट आहे। वारंवार आमच्या पदाधिकाऱ्यांनी राजीन या विषयावर निवेदन देऊन सुद्धा कुठली कार्यवाही न होणे हे दुःख व्यक्त करणारा एक विषय आहे। नागपूर महानगरपालिकेत क्षेत्रात केंद्राचे केंद्रीय मंत्री श्री नितीन निगळकरी, या विधानसभेचे आमदार ज्यांच्या नावात विकास कुंभारे असं विकास शब्दाचा उल्लेख आहे, अशा माणसाकडून फक्त जातीपातीच्या राजकारणाचा माणूस निवडून येतो। नाईक तलावाचा विकास करण्यासंदर्भात अनेकदा निवेदन दिले, मात्र कुठलीच कारवाई होत नाही। आणि नागपूर महानगरपालिकेचे जे भ्रष्ट अधिकारी असतील, सहायक आयुक्त असतील, इथले उपविभागीय अधिकारी असतील, अन्य कुठल्या व्यक्ती असतील, हे फक्त कुडसा गरम करायचे आणि खिशे गरम करण्याच्या कामाव्यतिरिक्त काही करत नाहीयेत। वारंवार निवेदन सुद्धा असं होत नसेल तर पुढच्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भाषेत अधिकाऱ्यांच्या कानफडात वाजवण्याचं काम नक्की होईल। मागील 2 वर्षापासून मी हा कार्यक्रमाला लागलेलो आहेत। मागील 2 वर्षापासून मी सगळ्यांना निवेदन दिलं आहेत, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहेत, आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहेत, त्यानंतर पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहेत, पण कोणीही या नाईक तलावाच्या विषयावर कोणीही काही संबंधित बोलू नाही राहिलेत। त्या विषयावर आम्ही आणखी निवेदन तयार केलं, आणखी निवेदन दिलं आहे, पण ह्या विषयावर मागील 20 ते 25 वर्षापासून अनेक पक्षाचे इथे नगरसेवक झालेले आहेत, पण त्या नगरसेवकांना अखेर आमच्या प्रभागात असं काय व्हायला पाहिजेत, असं काय एरियात असं काय झालं पाहिजेत, तर त्यांना नक्की समजूत येऊ नाही राहिलं। त्या कारणामुळं आम्ही हा निर्देश घेतला आहे की आम्ही जल समाधीचा कार्यक्रम करत आहोत, आणि त्या नगरसेवकाला आणि इथं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा हे लक्ष देत नाही आहेत, इकडनं तिकडनं फक्त फिरवायचं काम करत आहेत। इस दरमियान उन्होंने चेतावनी दी कि अगर इस मामले में जल्द से जल्द कार्रवाई नहीं की गई तो मनसे स्टाइल में आंदोलन किया जाएगा। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।